आज येळवी ह्या ठिकाणी आद्य क्रांतिवीर राजा उमाजी नाईक यांच्या शासकीय जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सर्वजण जमलात। आपण बराच वेळ या ठिकाणी बसलेला आहे, थोडा अंगामध्ये आळस आलेला आहे, त्यामुळे थोड्या घोषणा आपण या ठिकाणी देणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईकांचा विजय सो। आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईकांचा विजय सो। आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर आणि खाली सर्व मित्रमंडळी, त्यापैकी संजय चव्हाण सर, बजरंग चव्हाण, प्रमोद सावंत, कोमलताई चव्हाण, गंगूताई चव्हाण, गंगूताई नाईक, प्रमोद सावंत, डॉक्टर रवींद्र आर विजय कुमार पोरे, सुनील अंकली, मारुती मदने, अविनाश पोरे, हे सर्व व्यासपीठावर आणि माझ्या सर्व माता भगिनी आणि जय मल्हार क्रांती संघटनेचे सर्व पदाधिकारी, आणि खास करून हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला ते दीपक चव्हाण, खऱ्या अर्थानं ते त्यांचा ऍक्सिडेंट झालेला आहे, लागलेला आहे, तरी सुद्धा ह्या कार्यक्रमाचं अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केलं। आपण महाराष्ट्रामध्ये घोषणा केल्याप्रमाणे आद्य क्रांती राजे उमाजी नाईकांची सरकारी जयंती आदरणीय देवेंद्रजींच्या हाताने भिवडी या ठिकाणी साजरी करणार, आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्याला आपण दोन दोन दिवस देणार। मग सांगली जिल्हा असेल, कोल्हापूर जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, प्रत्येक ठिकाणी दोन दोन दिवस आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत। आज हा पहिला दिवस आपला या कार्यक्रमाचा आहे। खास करून रामोशी बेडर समाज, रामोशी बेडर आणि बेरड समाज हा एकच समाज आहे, पण हे यांची नावं अलग अलग, म्हणजे जाती ज्या आहेत जात एकच आहे, फक्त रामोशी महाराष्ट्रामध्ये बॉर्डरवर राहिला तो बेरड आणि कर्नाटक बॉर्डरला पड्याला राहिला तो बेडर, अशी हा समाज महाराष्ट्रामध्ये हा 70 ते 80 लाख समाज आहे। आणि ह्या समाजामध्ये अनेक महापुरुष जन्माला आले। मग ह्या समाजामध्ये भैरजी नाईकांसारखा एक इतिहास घडवणारा महापुरुष जन्माला आला। ह्या समाजामध्ये ह्या देशाकरता पहिला फासावरती जाणारा आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक जन्माला आले। ह्या समाजामध्ये बेडर कनाप्पा सारखा दैवत जन्माला आलं। ह्या समाजामध्ये सिंदूर लक्ष्मण सारखं एक महापुरुष जन्माला आला। अनेक महापुरुष ह्या समाजामध्ये जन्माला आले। महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय स्मारक आहे 42 ते 43, त्याच्यापैकी 24 स्मारक ही रामोशी बेडर समाजाच्या नेत्यांचे आहेत, महापुरुषांचे आहेत, जे ह्या क्रांतिवीर ह्या देशाकरता ह्या महाराष्ट्राकरता फासावरती गेलेले आहेत। आणि ह्या समाजाची अवस्था आजपर्यंत ह्या समाजाला कुठला न्याय नाही, ह्या समाजाला आजपर्यंत कुठला एवढा मोठा इतिहास असून ह्या ज्या क्रांतिवीरांचं नाव कोणत्या इतिहासामध्ये नाही, ह्या समाजामध्ये एवढे मोठे शूर पुरुष आज जन्माला आले, तरी आजपर्यंत रामोशी बेडर समाज जर आपण मंत्रालयामध्ये गेल्या 7-8 वर्षामध्ये जर आपण गेलो, 7-8 वर्षापूर्वी आपण गेलो, तर त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन दिले, काही मागण्यांची आपली निवेदन होती,
त्याच्यामध्ये प्रामुख्याने मागण्या आपल्या होत्या की आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची सरकारी जयंती साजरी करणं. दुसरी मागणी होती आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा इतिहास आमच्या लहान मुलं असतील किंवा आमच्या माता भगिनींकरता त्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये त्यांचा धडा यावा. तिसरी मागणी होती आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचं चित्रपट बनावा. चौथी मागणी होती आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईकांचं तिकीट निघावं जेणेकरून बरेच महापुरुषांचं तिकीट आहे. पाचवी मागणी होती की आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईकांच्या नावानं ह्या रामोशी बेडर समाजाकरता बेरड समाजाकरता आर्थिक विकास महामंडळ व्हावं जेणेकरून ते आर्थिक विकास महामंडळ जर झालं तर माझ्या माता भगिनी जी दुसऱ्याच्या बांधाला जाऊन काम करतात, माझ्या तरुण मंडळी जी शिकून घरी बसतात, काही तरुण मंडळी काहीतरी गुन्हेगारीला लागतात, ह्या सर्वांना त्या ठिकाणी सरकारने काही ना काही करून द्यावं आणि समाजाला न्याय द्यावा. आपण एवढ्या वर्षी आपण गेल्या 75 वर्ष समाजाचं काम करतो. ज्यावेळेस समाज ह्या भारताचं स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर अनेक संघटना आमच्या आल्या, अनेक संघटनेचे नेते आले, अनेक आंदोलनं केली, अनेक ज्या ज्या आता मागण्या सांगितल्या ह्याच गोष्टीवरती 70 वर्ष मित्रांनो लागले. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी सांगेन की ज्यावेळेस मंत्रालयामध्ये ह्याच मागण्यांकरता गेले 8 वर्षापूर्वी आम्ही गेलो, ती निवेदनं दिल्यानंतर ह्या मागण्याकरता आम्ही अधिवेशन काळामध्ये पहिला मोर्चा आपण सातारला केला, लाखोच्या संख्येने आपण एकवटल्या गेलो. दुसरा मोर्चा सांगली कलेक्टर वरती केला, तिथं सुद्धा लाखोच्या संख्येने आपण आलो. तिसरा मोर्चा आपण नाशिक कलेक्टरला केला, चौथा मोर्चा आपण पुणे कलेक्टरला केला आणि पाचवा मोर्चा अधिवेशन काळामध्ये आपण आझाद मैदानावरती लाखोच्या संख्येने आपण त्या ठिकाणी गेलो. त्या ठिकाणी गेल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्या टाइमला मुख्यमंत्री होते. आपण आपल्याला मीटिंग लागली, आदरणीय सर्व संघटनेचे पदाधिकारी ज्येष्ठ नेते का 10-11 जण आम्ही त्या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजींना भेटायला गेलो. मंत्रालयामध्ये मीटिंग लागली, आम्ही प्रश्न मांडले की गेल्या 70 वर्ष हे विषय जे आहेत आमचे हे मार्गी लागत नाही. अनेक सरकार आले, अनेक रामोशी बेडर समाजाचा फायदा घेतला, पण आमच्या राजाला न्याय नाही, आमच्या समाजाला न्याय नाही, नेमकं आपण काय करणार आहे? आणि त्या ठिकाणी मी उठून उभा राहिलो. मी आदरणीय देवेंद्रजींना या ठिकाणी सांगितलं की साहेब, जर ह्या ज्या मागण्या आपल्या समोर मांडलेल्या आहेत ह्या मागण्या जर आमच्या आपण पूर्ण केल्या, आपल्या सरकारने जर पूर्ण केल्या, तर महाराष्ट्रातला रामोशी बेरड समाजाच्या वतीने एक रामोशी म्हणून मी शब्द देतो आणि रामोश्यांनी शब्द दिलेला पाळतो, कारण ती जात रामोश्याची आहे आणि म्हणून मी शब्द देतो. जर ह्या मागण्या आपण पूर्ण केल्या तर महाराष्ट्रातला रामोशी बेडर बेरड समाज आपल्या पाठीमागं ठामपणे उभा राहील, आपल्याला कधीही सोडून बाजूला जाणार नाही. या मागण्यांसंदर्भात आपण त्या ठिकाणी म्हणणं मांडलं आणि त्या ठिकाणी आदरणीय मला देवेंद्रजी त्यावेळेस बोलले की नाना तू खाली बस, आणि त्या ठिकाणी देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या ठिकाणी उभे राहिले आणि मला सांगितलं की तुम्ही जसं रामोशी समाजामध्ये जन्माला आला त्याचप्रमाणे मी सुद्धा ब्राह्मण समाजामध्ये जन्माला आलो, माझा सुद्धा ब्राह्मणाचा शब्द आहे. जे 70 वर्ष आद्य क्रांतिवीर उमाजी नाईकांना सरकारी जयंती करण्याला लागलं ती मी 7 दिवसाच्या आतमध्ये जे आर काढून आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईकांची सरकारी जयंती करून दाखवतो. आणि खऱ्या अर्थाने मित्रांनो 8 दिवसाच्या आतमध्ये आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईकांची सरकारी जयंती साजरी झाली, त्यांचा जे आर निघाला. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी शासकीय जयंती करण्यात आल्या, शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये फोटो लागले, प्रत्येक ठिकाणी ग्रामपंचायत असेल प्रत्येक ठिकाणी ते जयंत्या साजऱ्या झाल्या. माझा एक प्रश्न आहे माझ्या सर्व समाज बांधवांना, ज्या व्यक्तीने ज्या आद्य क्रांतिवीरांनी ह्या देशाकरता फासावरती गेले, ज्यावेळेस कुणीही डुकून इंग्रजांच्या विरोधात जात नव्हतं त्यावेळेस पहिला बंड पुकारला आणि आपल्या सर्व समाजाकरता ते फासावरती गेले. आद्य क्रांतिवीर हे जरी रामोशी बेडर समाजाच्या जातीमध्ये जन्माला आले असले तरी पूर्ण महाराष्ट्रातल्या 18 पगड जातीकरता ती फासावरती गेले.
त्या राजाला सुद्धा न्याय एवढ्या उशिरा मिळाला। मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी सांगायचं, ज्या मागण्या आपण मांडल्या होत्या, आद्य क्रांती राजे उमाजी नायकांची मागणी पूर्ण झाली, त्या ठिकाणी आद्य क्रांती राजे उमाजी नायकांचं तिकीट आता निघलं। त्याच्यानंतर आठवीला आता इतिहासामध्ये पत्रकार महोदयांनी सांगितलं आमच्या मित्रांनी की साहेब, त्या ठिकाणी मी सांगतो की आठवीच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये उमाजी नायकांचा आता धडा आलेला आहे आणि तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये आता आपली मुलं त्याचा अभ्यास करीत आहेत। त्याच्यामध्ये जे राष्ट्रीय स्मारकाकरता 5 कोटी रुपये होते ते राष्ट्रीय स्मारकाकरता 5 कोटी रुपये वर्ग केले। त्याच्यानंतर 100 कोटी रुपये आपल्या महामंडळाकरता टाकले, त्या याच्यामध्ये निकष आर्थिक निकष वगैरे ठरून त्या ठिकाणी हे करण्यात आलं। एवढं करता 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 या महाराष्ट्रामध्ये परत एकदा इलेक्शन लागलं आणि परत एकदा इलेक्शन लागल्यानंतर परत एकदा आपण महाराष्ट्रामध्ये जसं आपण शब्द दिलता त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी गेलो, प्रत्येक ठिकाणी फिरलो, सभा केल्या, 32 ते 33 मतदारसंघामध्ये सभा केल्या, आपल्या समाजाला जागरूक करण्याचं काम केलं आणि आपल्या समाजाने अतिशय चांगल्या पद्धतीने बीजेपी पक्षाच्या पाठीमागे राहून ठामपणे मदत केली। सरकार पण आलं पण काही लोकांनी परत एकदा आदरणीय देवगिरीजींच्या पाठी खंजीर खुपसला आणि त्या याच्यामधून त्या सरकारपासून आपल्या दैवताला दूर केलं। दैवत याच्याकरता मी म्हणतोय की आमच्याकरता जो देव करतो ते देव आहे। छत्रपती शिवाजी महाराज आमचे देव होते, सर्व महापुरुष आमचे देव आहेत, तसंच आम्हाला ज्यांनी माणसात बसवलं ते देवेंद्र फडणवीस सुद्धा आमचे देव आहेत हे आम्ही ठामपणे सांगतो। आणि त्या देवाकरता इथून मागं पण आणि इथून पुढं पण आम्ही करणार आहे। सरकार गेलं रामोशी समाजाने फक्त मदत बीजेपीला केली म्हणून जेवढे 100 कोटी रुपये होते ते 100 कोटी रुपये थांबवण्यात आले, बाकीचे त्या ठिकाणी उमाजी नायकांच्या नावाने आर्थिक विकास महामंडळ काढायचं होतं त्या ठिकाणी थांबवण्यात आलं, त्यांच्या चित्रपटाचा विषय थांबवण्यात आला, अनेक आंदोलनं आम्ही केली। पत्रकार महोदय आपल्याला या ठिकाणी सांगेन की 150 आंदोलनं महाराष्ट्रामध्ये एका दिवशी माझ्या संघटनेने केली, माझ्या समाज बांधवांनी केली, माझ्या माता भगिनींनी केली आणि खास करून ती 150 आंदोलनं केल्यानंतर आम्हाला वाटलं की आता जी सरकार आहे ते सरकार आपल्याला मिटिंगला बोलवेल, आपल्याला काहीतरी चर्चेला बोलेल, एकालाही किंवा आली नाही आणि आम्ही ओळखून घेतलं आपल्याला कोणीही न्याय देऊ शकत नाही, आपल्याला न्याय देणारा माणूस या ठिकाणी गद्दारीने बाजूला काढलेला आहे। परत एकदा त्याच ठिकाणी देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले आणि परत एकदा सरकार आलं। लईतलय 15-20 दिवस झालं, महिना झाला, त्यानंतर अधिवेशन आलं। त्या अधिवेशनामध्ये परत एकदा मी देवेंद्रजी फडणवीस साहेबांना भेटलो, त्या ठिकाणी गोपीचंद पडळकर साहेब माझ्या संघ होते, प्रवीणजी दरेकर साहेब माझ्या संघ होते, आम्ही चौघजण त्या ठिकाणी गेलो आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर सर्वांनी देवेंद्रजींना त्या ठिकाणी सांगितलं की आता हे जे राहिलेले रामोशी बेडक समाजाचं जे म्हणणं आहे, ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांवरती आपल्याला विचार करावा लागणार आहे। दुसऱ्या दिवशी धनगर समाजात जन्माला आलेला पण 18 पगड जाती करता काम करणारा नेता गोपीचंद पडळकर साहेबांनी तो इसे अधिवेशनामध्ये घेतला आणि महामंडळाचा त्या ठिकाणी विषय आपला 70% मार्गी लावला। त्या ठिकाणी प्रवीणजी दरेकर साहेबांनी तो मुद्दा उचलून धरला, सावे साहेब आता सध्या त्याचे मंत्री आहेत। मला हेच गणित कळलं नाही की ज्यावेळेस ही सरकार आल्यानंतर महिन्यातच आपले विषय मार्गी लागतात आणि महिन्यातच आपलं बाकीचं महामंडळाचा विषय असेल किंवा इतर विषय मार्गी लागले। जे सरकार 2.5 वर्ष दुसरं सरकार होतं त्यांनी आपल्याला मिटिंग सुद्धा साधी दिली नाही। खास करून माझ्या समाज बांधवांना या ठिकाणी सांगा नेमकं गणित काय आहे, नेमकी अडचण काय आहे। रामोशी बेडर समाजाचं 70 वर्ष मतदान आपण घेतलंय, रामोशी समाजाला राब राबून पार गुलाम बनवलं आणि आज जर रामोशी समाजाला देण्याची भावना तुमच्याकडे नाही तर त्यांना दारात सुद्धा कधी माझ्या समाज बांधवांनी उभं करावं नाही असं या ठिकाणी मी सांगतो। काही लोक म्हणतात या ठिकाणी काही इलेक्शनची सभा चालू आहेत का, इलेक्शनची सभा नाही, रामोशी बेडर समाज शब्दाला जागणार आहे
ज्यांनी रामशंकरता केलं त्यांनी त्या देवानी केलं त्याच्याकरता बोलणार आहे, आणि जर रामूशी बोलला नाही, जर त्या देवाच्या पाठीमागे राहिला नाही, तर रामूशी समाज नाव काय होणार आहे? आम्ही सुद्धा बाकीच्या गद्दारीच्या याच्यामध्ये जाऊ शकतो, त्यामुळं रामूशी समाजाच्या रक्तामध्ये गद्दारी येणार नाही, गद्दारी होणार नाही. महाराष्ट्रातल्या रामूशी बेडल समाजाला या ठिकाणी मी आव्हान करणार आहे. इथून पुढच्या काळामध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपले दैवत मानलेले आहे, ते सांगेन त्या पद्धतीने आपल्याला इथून पुढे काम करायचंय, सांगेन त्या पद्धतीने जायचंय. आपण पाहिलं असेल की ह्या मागल्या जयंतीला मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते त्या ठिकाणी आले, आता उपमुख्यमंत्री होते त्या ठिकाणी आले, महाराष्ट्रामधले जाणते राजे त्या ठिकाणी त्यांच्या मतदारसंघामध्ये असून आपल्या राजाच्या दर्शनाला कधी आले नाही. आजपर्यंत त्यांच्याच पाठीमागे आपण होतो जाणते राजांच्या, पण आपल्याकरता कधीही ते आले नाही, आपल्या राजाच्या दर्शनाला आले नाही. देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री होते त्यावेळेस पण आले, उपमुख्यमंत्री आहेत तो त्यावेळेस पण आले. खऱ्या अर्थानं आपलं दैवत कोण आहे ही ओळखायची वेळ आपल्याला आलेली आहे. माझ्या समाज बांधवांना या ठिकाणी सांगा की आपण इथून पुढच्या काळामध्ये हा विचार करावाच, पण खऱ्या अर्थानं गाव असन, तालुका असन, जिल्हा असन, त्या ठिकाणी आपण जय मल्हार क्रांती संघटना जी आता आपली काम करते, अनेक संघटना याच्यामध्ये समाजामध्ये आहेत, त्या संघटनेच्या बाबतीत मला काही बोलायचं नाही, पण माझे कार्यकर्ते, माझे समाज बांधव, माझे जे पदाधिकारी यांना सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो की जय मल्हार क्रांती संघटना ही महाराष्ट्र राज्यामध्ये आणि कर्नाटकामध्ये काम करते. हे काय आपण जे काम करतो किंवा आपण लोकांपर्यंत जातो, लोकांची सेवा करतो, लोकांना जागृत करतो, आपण उपकार करीत नाही. आपण ज्या जातीमध्ये जन्माला आलो, ज्या जातीमध्ये आपण वाढलो, त्या जातीचं काहीतरी देणं लागतो, म्हणून जय मल्हार क्रांती संघटना काम करते आणि त्या जातीला जागृत करण्याचं काम करणं गरजेचं आहे. आपल्याला माझी विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये अनेक अडचणी आहेत, अनेक आपल्या गोष्टी आहेत. आपण पाहिलं असेल की या तालुक्यामधला मधला जो विषय झाला की जे हॉटेल पेटवलं आणि आमच्या समाज बांधवांना डॉक्टर साहेब त्या ठिकाणी अटक केली, पेटवणारा मालकच, अटक करायला लावणारा मालकच. खऱ्या अर्थानं रामोशी बेडल समाजाला इथून पुढच्या काळामध्ये कितीही मोठा धसदाडगा माणूस असला किंवा नेता असला तर त्याची ताकद झाली नाही पाहिजे रामोशी समाजाच्या अडचणी आणायची किंवा रामोशी समाजाला जेलमध्ये टाकायची. तिसऱ्या दिवशी आंदोलन आपण केलं, हजारोच्या संख्येने आपण रोडवर उतरलो, पोलिसांना जाब द्यावा लागला, पाचव्या त्या सहाव्या दिवशी ती लोक बाहेर आली. अनेक ठिकाणी हजारोच्या संख्येने आपला समाज बांधव बळी पडलेला आहे, अनेक ठिकाणी आपल्या समाज बांधवांना खोट्या केसींमध्ये अडकवलेलं आहे, अनेक ठिकाणी माझ्या माता भगिनींवरती अन्याय झालेला आहे. ज्या ज्या ठिकाणी जय मल्हार क्रांती संघटना आहे, जय मल्हार क्रांती संघटनेचे पदाधिकारी आहेत, त्या ठिकाणी असा अन्याय होणार नाही. ज्या ठिकाणी अन्याय झाला त्या ठिकाणी पोलीसवाला तरी घरी जाईल, नाहीतर तो नेता तरी जेलमध्ये जाईल, ही आपल्याला ठामपणे सांगतो. इथून पुढच्या काळामध्ये माझ्या समाजातल्या आणि माझ्या समाज बांधवांना माझ्या माता भगिनींना विनंती आहे की आपण बाहेर पडा. आपण नाही काय समजा माझ्या माता भगिनींना बाहेर पडता येत नाही, पण त्या ठिकाणी आपला समाज आहे, त्या ठिकाणी आपल्या समाजाला अडचण काय आहे. माझ्या जे कार्यकर्ते आहेत, संघटनेचे जे पदाधिकारी आहेत, त्यांना माझी विनंती आहे की आपण प्रत्येक गावामध्ये जा, माझ्या समाजाला काय अडचण आहे. संघटना नुसतीच काय मिरवाय करता नाही, संघटना ही प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यांना जातीचे दाखले आहेत का, त्यांना घरकुलं आहेत का, त्यांना सरकारी सुविधा मिळतात का, त्यांना काही अडचण आहे का, या सगळ्या गोष्टी जय मल्हार क्रांती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्या त्या गावामध्ये असणाऱ्यांनी त्यांनी ते करायचं आहे. अनेक प्रश्न आपल्या डोळ्यासमोर आहेत. डॉक्टर साहेब, आता देवेंद्रजींनी तो मुद्दा घेतलेला आहे जे अनेक आंदोलनामध्ये आम्ही घेतला होता. 30-40 वर्षापासून आमचा समाज बांधव, अनेक बहुजन समाज बांधव गावपुसाला गावठाणामध्ये राहतो. 40 वर्ष झालं, 50 वर्ष झालं, त्या ठिकाणी त्याच्या घराची नोंद नाहीये. तो गावात मतदार आहे, तो गावामध्ये त्याचं रहिवासी तो 40-50 वर्षापासून आहे, पण त्याला त्या घराची त्याची त्या जागेची नोंद त्याला 7-8 वर्षी जागेची नोंद नसल्या कारणाने त्याला सरकारी सुविधा मिळत नाही, त्याला कोणतं घरकुल मिळत नाही,
त्याला जातीचा दाखला मिळत नाही। खास करून या ठिकाणी मी सांगेन की आपण इथून पुढच्या काळामध्ये महत्त्वाचा मुद्दा तो आहे जातीचा दाखला, जसं आपण याला सांगलीला आपण आंदोलन केलं त्या ठिकाणी आपण अनेक मुद्दे मांडले आणि आपण बऱ्यापैकी आता पूर्ण करतोय। देवेंद्रजींनी त्या दिवशी आपल्याला सांगितलेलं आहे आणि आपण ते करून पण या महिन्या दोन महिन्यामध्ये ते मार्गी पण लागणार आहे। पण आपण सर्वांनी या ठिकाणी सांगली जिल्ह्यातल्या सर्व पदाधिकाऱ्यांना, जय मल्हार क्रांती संघटनेच्या सर्व माता भगिनींना, सर्व माझ्या रामोशी बेडर बेरड समाजाला, बहुजन समाजाला या ठिकाणी सांगणार आहे की आपण इथून पुढच्या काळामध्ये आपल्या पाठीमागं जय मल्हार क्रांती संघटना आहे, आपला देव देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा आपल्या डोक्यावरती हात आहे, आपण कुठलीही चुकीचं करायचं नाही, पण आपण चुकीचं झालं तर सण पण करायचं नाही, जशा तसं उत्तर आपण इथून पुढच्या काळामध्ये देणार असं या ठिकाणी मी सांगतो। मी परत एकदा माझ्या सर्व समाज बांधवांना धन्यवाद देतो, मला या ठिकाणी बोलावलं, माझा सन्मान केला त्याबद्दल खूप खूप असा माझ्या सर्व समाज बांधवांना धन्यवाद देतो। थांबतो, जय मल्हार, जय माझे।